आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत नभोनाट्य एक सावित्री अशी ही लेखक आहेत मिलिंद सावंत सादरकर्त्या तनुजा कानडे ऐकूया तर एक सावित्री अशी ही आपणच सौ सावित्री कानविंद होय मीच आपण नमस्कार, नमस्कार मी ॲडव्होकेट यादवराव हा हा या ना आत या ना आत या ना बसा थँक्यू पण आपलं काय काम होतं माझ्याकडे मी आपले मिस्टर विवेकच्या वतीनं आपल्याला भेटायला आलोय आपल्याला माहितच असेल मी त्यांचं पत्र घेतलंय होय मला ठाऊक आहे पण पण आधी हे सांगा की तुम्ही काय घेणार चहा की कॉफी वगैरे नो no, थँक्स मला आपल्याकडून काही माहिती हवी आहे पण पण मला आधी हे सांगा की हे कसे आहेत आणि वकील साहेब तुमचा काय अंदाज आहे या खटला संबंधात हे सुटतील का अंदाजे? हे पहा सावित्रीबाई अशा आधीर होऊ नका मी जरी तुमच्या मिस्टरांचं वकीलपत्र घेतलं असलं तरी मी तुम्हाला उगाच फाजील आशा दाखवणार नाही पोलिसांकडे आलेला एकूण पुरावा पाहता सध्या परिस्थिती जरा बिकटच आहे तरी माझ्या परीतनं मी जास्तीत जास्त प्रयत्न करून विवेकला सोडवायचा प्रयत्न करीन पण त्याबद्दल मी आत्ताच काही ठामपणे सांगू शकत नाही म्हणजे तुम्ही सुद्धा या संबंधात एकूण निराशवादी आहात तर नाही तसंच काही नाही एकूण परिणामाबद्दल आताच काही बोलणं म्हणजे जरा म्हणजे म्हणजे तुमच्या मध्ये विवेक सुटणार नाही तर मी असं कुठं म्हटलंय माझ्या म्हणण्याचा रोख अजून तुमच्या लक्षात आलेला नाहीये त्याला सोडवण्यासाठी मी जीवाचं रान करीन आणि त्यासाठीच मला तुमची मदत हवी आहे माझी मदत मी काय करणार तुम्हाला मदत मला मला काहीच माहिती नाहीये यातलं हे पहा सावित्रीबाई अशा बावचळून जाऊ नका मी तुम्हाला नीट समजावून सांगतो त्याआधी मला हे सांग की हे कसे त्यांना भेटायचं धीरच होत नाही विवेकची काळजी करायचं तसं काहीच कारण नाही तो चांगला आहे अगदी व्यवस्थित पोलिसांनी सुद्धा त्याला टॉर्चर केलेलं नाही ही एक समाधानाची गोष्ट आहे पण त्याला जर बाहेर काढायचं असेल तर तुमचं सहकार्य फारच महत्वाचं आहे त्याशिवाय मी काहीच करू शकणार नाही पण वकील साहेब मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मला यातलं काहीच माहिती नाहीये मला फक्त तुमच्याकडून आता जुजबी माहिती हवी आहे मी तुम्हाला सांगेन तशी साक्ष तुम्ही कोर्टात द्यायची बस एवढीच मदत मला तुमच्याकडून हवी आहे पण पण वकील साहेब पोलिसांनी तर माझी जबानी आधीच घेतलीय की त्याची तुम्ही काळजी करू नका ते माझ्यावर सोपवा पण त्याआधी मला विवेकनं सांगितलेल्या गोष्टीची शहानिशा करून घ्यायची काय असं काय सांगितलंय त्यांनी आज सकाळीच मी त्याची लॉकअप मध्ये गाठ घेतली खरंच सांगतो वकील साहेब या खुनाशी माझा काहीही संबंध नाही आहे पोलिसांनी उगीच मला पकडलंय माझ्यावर विश्वास ठेवा मी अगदी निर्दोष आहे आय नो मिस्टर विवेक आय नो पण आपल्याला ते कोर्टात सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्याकडून या प्रकरणाविषयीची सगळी बरी वाईट खरी माहिती समजलीच पाहिजे तरच मला तुमच्या सुटकेविषयी काही करता येईल ठीक आहे जवळजवळ दोन वर्षापूर्वी मला धंद्यात अचानक जबरदस्त फटका बसला इतका की माझं दिवाळच वाजलं कर्जाचा डोंगरच झाला होता माझ्यावर आणि अशा परिस्थितीत माझी कमला देवींशी ओळख झाली तिच्या रूपात मला प्रत्यक्ष एक देवीच भेटली होती विधवा होती बिचारी एक लांबच्या ना त्यातला भाचा सोडल्यास तिला जवळचं असं कुणीच नव्हतं पण तिचं त्याच्याशीही पटेना पहिल्या भेटीतच मी अगदी भारावून गेलो तिनं मला आपलंसं केलं नकळत मी तिच्याकडे ओढला गेलो दिवसातला बहुतेक वेळ मी तिच्याकडेच घालवू लागलो पैशाची तिच्याकडे कमतरता नव्हती आमा पैसा होता आणि ज्या प्रेम मायेसाठी ती आसूसलेली होती ते तिला माझ्याकडून मिळालं खूप जीव होता तिचा माझ्यावर म्हणजेच तुमच्या हलाखीच्या दिवसात तुम्ही एका श्रीमंत बाईशी ओळख करून घेतलीत नुसती ओळखच नाही तर आपली छाप पाडून तुम्ही तिला आपलंसं केलं आणि थोड्याच दिवसात तिचा खून झाला कोर्टात तुमच्या विरुद्ध मांडला जाणारा हा एक महत्वाचा मुद्दा आणि हीच या खुनामागची पार्श्वभूमी नाही वकील साहेब ते खोट आहे मला तिच्या संपत्तीचा बिलकुल मोह नव्हता हो होती ती केवळ एक ओढ एक आसक्ती आणि त्याहीपेक्षा होती एक निस्सिम भक्ती पण हे नुसतं शब्दाने सांगून सिद्ध होत नाही विवेकराव पण त्यासाठी पुराव्याचा आधार लागतो पुराव्याचा <laughs> आणि तोच आपल्याकडे नाहीये बरं ते जाऊ दे या व्यतिरिक्त तुमच्या आणि तिच्या संबंधात काही संशयास्पद नाही नाही तसा काही विचार सुद्धा आणू नका वकील साहेब ती तर मला आपला मुलगाच मानित होती तसं तिचं वय जास्त नसलं तरी ती मला माते समान होती आमच्या संबंधात अनैतिक असं काहीही नव्हतं उलट पक्षी पवित्र आणि सोज्वळ असं माय लेकरांचं नातं होतं आमचं लहानपणापासून मी आईच्या मायला पोरका झालो असल्याकारणानं आणि तिलाही मुलबाळ नसल्याकारणानं आम्ही दोघं समदुखी होतो आणि अशात आमची दोघांची भेट हा केवळ एक दैवयोगच म्हणायला हवा अत्यंत सालस आणि सोज्वळ होती कमलादेवी तशीच दयाळू आणि कोमल हृदयाची पण होती मी मी कधीच विसरू शकणार नाही तिला फार फार उपकार आहेत तिचे माझ्यावर आणि अशा या थोर स्त्रीला कुणी नराधमान मारण वकील साहेब आई आता सा या जगात नाही यावर विश्वासच बसत नाहीये माझा आणि त्यांना वाटत त्यांना वाटत मीच तिचा खून केलाय पण कसं शक्य आहे वकील साहेब कोणता मुलगा आपल्या आईचा खून करील मला सांगा तुम्ही शांतवा विवेक साहेब शांतवा तुमच्या भावना मी समजू शकतो पण मला हे सांगा तुमच्या हातात तिचा आर्थिक व्यवहार कसा काय आला हो तिनच तिनंच माझ्या हातात सोपवला आमची ओळख होऊन सहा महिन्यातच तिनं आपल्या बँकेचा व्यवहार आणि धंदा माझ्या हातात सोपवला बर म्हणाली विकी <laughs> मला विकी म्हणायची ती यापुढं हा सगळा धंदा तू सांभाळायचास तू आता माझा मुलगा आहेस तर एवढी तरी अपेक्षा पुरी कर माझी बस झाली दगदग सोसवत नाही मला आता मोकळं कर बाबा मला या व्यापातून तुझ्या भरोशावर आता आराम करीन म्हणते आणि मी नको म्हणत असतानाही वकील साहेब तिनं जबरदस्तीनं ही सारी जबाबदारी माझ्या गळ्यात टाकली आणि मग सुद्धा तिला दुखवायचं नाही म्हणून स्वीकारली पण तिची मोलकरण काय बरं तिचं नाव हा मालती ती तर काही वेगळंच सांगतीय तिच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हीच गोड गोड बोलून तिला तुमच्या हातात धंदा द्यायला फशी पाडलंत काय तुम्हीच तिला तुमच्या हातात सगळा व्यवहार देऊन आराम करायला सांगितलं आणि सगळ्या धंद्याची सूत्र आपल्या हातात घेतलीत नाही वकील साहेब तसं नाहीये मालती खोट बोलतोय मी तिला कधीच आपण काही करायला सांगितलं नाही उलट तिनंच स्वतःच्या मर्जीनं आणि इच्छेनं माझ्या हातात हा सगळा व्यवहार दिला कदाचित तुम्ही तिच्यापासून दूर जाऊ नये म्हणून तिनं तुम्हाला हे आम्हीच दाखवलं असेल आ? हो असेल कदाचित पण यामागे तिचा काही डाव असावा असं मला बिलकुल वाटत नाही बर मला आता एक सांगा तुमच्यावर एवढं कर्ज होतं त्यात तुमच्या हातात तिनं लाखो रुपयांचा व्यवहार सोपवला अशा हो। परिस्थितीत तुम्ही तिच्या विश्वासाचा काही गैरफायदा नाही नाही तसं मी काहीही केलेलं नाही कारण माझ्या कामाचा भरपूर मोबदला मला कमला देवी देत होत्या आणि दुसरं म्हणजे माझ्या साऱ्या कर्जाची जबाबदारी तिनं स्वतःवर घेतली होती आणि अशा परिस्थितीत त्या माऊलीला दगा देणं हा विचार सुद्धा माझ्या मनात कधी आला नाही मी तिला कधी एका पैशालाही फसवलं नाही वकील साहेब जितके दिवस मी तिची चाकरी केली ती पूर्ण विश्वासानं आणि इमाने इतबारे चला हे सांगून तुम्ही माझी एक चिंता हलकी केली म्हणूनच म्हणतोय वकील साहेब मी कधी तिच्याकडे चोरी केली नाही की के तिला कधी फसवलं नाही तेव्हा मला तिचा खून करण्याचं कारणच काय उलट उलट तिच्या निधनानं माझं कधीही न भरून येणारं नुकसान झालंय वकील साहेब माझ्याकडे तिच्या खुनाचा कोणताच उद्देश नाहीये हो तिच्या खुनाचा माझ्याकडे कोणताच उद्देश नाहीये ही एक मोठी जमेची बाजू आहे असं नाही वाटत तुम्हाला वकील साहेब नाही तसं नाही म्हणता येणार कारण तुमच्याकडे एक सबळ उद्देश आहे तिच्या खुनाचा एक उद्देश आणि तो कसला कमला देवीची संपत्ती तिच्या मृत्यूपत्राप्रमाणे तिची सगळी इस्टेट तिची सारी संपत्ती तिच्या मृत्यूनंतर तुम्हालाच मिळणार आहे काय आणि हाच एक महत्वाचा उद्देश तुमच्या विरुद्ध कोर्टात मांडला जाणार आहे काय सांगताय काय वकील साहेब हो हो तिनं माझ्या नावानं मृत्यूपत्र केलंय हो। पण कधी आणि मला कसं कळलं नाही ते म्हणजे तुम्हाला या बाबतीत काहीच माहीत नाहीये आश्चर्य आहे खरं खरच विवेक साहेब खरं सांगता तुम्ही हे मला काही माहिती नाही सावित्रीची माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो याबद्दल मला काहीही कल्पना नाही वकील साहेब पण पन, पण हे कसं शक्य आहे ती मालती तर म्हणते तुमच्या समोर तुमच्या नावावर मृत्यूपत्र केलं आणि त्याच रात्री तिचा खून झाला याच तिच्या जबानीवर तर पोलिसांनी तुम्हाला संशयित म्हणून अटक केली आहे खोट आहे साफ खोट हे सगळं कुभांड माझ्यावर ती मालती खोट बोलते सारस सार खोट बोलते खोटी जबानी दिली तिनं विरुद्ध पण का तिचा तुमच्यावर एवढा राग का काही भांडण होत का तुमचं आपापसात भा, भांडण नाही कधीच नाही उलट आम्हा दोघांचे संबंध अगदी मैत्रीचे आणि सलोख्याचे तरी सुद्धा काहीतरी कारण असलंच पाहिजे त्याशिवाय ती असं वागणार नाही माझं असं तर काही डोकंच चालत ते वकील साहेब मालतीच्या म्हणण्याप्रमाणे खून झाला त्या रात्री साडेआठ वाजता कमलादेवी आपल्या खोलीत कोणा एका माणसाबरोबर बोलत होत्या पण त्याकडे बारकाईने लक्ष न दिल्यामुळे तिला तो माणूस कोण होता ते काही ओळखता आलं नाहीये त्या रात्री साडेआठ वाजता तुम्ही कुठे होता ए एक मिनिट वकील साहेब किती वाजता म्हणालात सा साडेआठ वाजता साडेआठ साडेआठ वाजता मग मग मी वाचलो साहेब मग मी वाचलो खरंच वाचलो म्हणजे माझ्याकडे त्यावेळेची चांगलीच अलेबी आहे त्या रात्री बरोबर मी आठ वाजता कमला देवींच्या घरून निघालो आणि बरोबर आठ वाजून वीस मिनिटांनी घरी पोचलो सावित्री तेव्हा माझी वाट पाहत होती हवं तर तिला तुम्ही विचारून बघा खात्री करून घ्या बरं बरं भेटेन मी त्यांना पण त्याआधी मला हे सांगा तुमचे आणि तुमच्या पत्नीचे आपापसात संबंध कसे आहेत <laughs> एकदम उत्तम आहेत एखाद्या आदर्श पती पत्नींचे असावे तसेच आमचं दोघांचे एकमेकावर अतिशय प्रेम आहे किंबहुना माझ्यापेक्षा तिचं माझ्यावर जास्त प्रेम आहे काय वाटेल करेल न, 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 हो हो बर, ते करेल ती माझ्यासाठी प्रसंग पडला तर जीवसुद्धा देईल माझ्यासाठी म्हणजे वेळ आली तर खोटी साक्ष देईल तुमच्यासाठी नाही 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 वकील साहेब माझ्या म्हणण्याचा तो उद्देश नव्हता खरोखरच त्या दिवशी मी आठ वाजून वीस मिनिटांनी माझ्या घरी पोचलो होतो विश्वास ठेवा मी खरंच सांगतोय बरं तुम्ही म्हणताय त्यावर मी विश्वास ठेवतो पण तुमच्या या म्हणण्याला दुजोरा देणारा आणि कोणी साक्षीदार आहे तुमच्याकडे म्हणजेच एखादा नोकर चाकर किंवा तुमच्या ओळखीचा एखादा माणूस जो तुमच्या म्हणण्याला पुष्टी देईल साक्षीदार नाही तसा माझ्याकडे कुणीही साक्षीदार नाही आमच्याकडे कुणी नोकरी नाही की तुम्ही म्हणता तसा मला कुणी भेटला सुद्धा नाही म्हणजेच आपल्याला आता केवळ तुमच्या बायकोच्या साक्षीवरच विसंबून राहावं लागेल बरं आता एक शेवटचा प्रश्न मिस्टर विवेक तुमच्या आणि कमलादेवीच्या संबंधांबद्दल तुमच्या बायकोच्या मनात काही संशय तिच्याकडे जाण्यात तुमच्या बायकोची काही हरकत नाही नाही तिनं आमच्या संबंधाबद्दल कधीच संशय घेतला नाही की मला तिच्याकडे जाण्यास कधी आडखाटी सुद्धा केली नाही माझ्यावरील प्रेमामुळे तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि अजूनही आहे बर ओके मी आता जाऊन पहिली सावित्रीबाईंची भेट घेतो मग बघू आपण काय करायचं ते सा तर सावित्रीबाई आता मला सांगा त्या दिवशी विवेक किती वाजता घरी आला होता त्या दिवशी म्हणजे म्हणजे ज्या दिवशी कमला देवींचा खून झाला त्या दिवशी आ, त्या दिवशी त्या दिवशी नाही मला काही आठवत नाहीये आता बरेच दिवस झाले ना त्या गोष्टीला आता कसं आठवणार हे बघा अशी घाई करू नका जरा नीट विचार करा आठवायचा प्रयत्न करा आणि मगच काय ते उत्तर द्या नाही त्याचा काही उपयोग नाही वकील साहेब मला मला काहीच आठवत नाहीये खरंच सांगते वकील साहेब मला उगीच तुम्ही भरीच घालू नका मी तुम्हाला याबाबत काहीही मदत करू शकत नाही बरं ते जाऊन दे हो, मला हे सांगा विवेक नेहमी किती वाजता घरी यायचा तशी त्यांची अगदी ठरलेली वेळ नसायची पण साडेआठ ते नऊच्या दरम्यान ते घरीच यायचे म्हणजेच उशिरा उशिरा नऊ वाजेपर्यंत तो घरी यायचा होय म्हणजेच त्या दिवशी तो नऊ वाजायच्या आत घरी आला असेल हो असेलही कदाचित पण पण मला हे कळत नाही वकील साहेब हा वेळेचा एवढा काय आटापिटा तुम्ही चालवलाय तो आला का आला काय 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 त्यात एवढा फरक पडतोय खूप फरक पडतो सावित्रीबाई जीवन आणि मरणाचा फरक पडतोय काय अहो खुनासारख्या खटल्यात आरोपी आणि बचाव या दोन्ही पक्षांना वेळ हा महत्वाचा घटक असतो आणि या वेळेवरच कित्येकांचे प्राण अवलंबून असतात जसं यावेळी तुमच्या मिस्टरांचे प्राण अवलंबून आहेत त्या दिवशी कमलादेवींचा खून पावणे नऊ ते नऊच्या दरम्यान झाल्याचं सिद्ध झालंय तेव्हा जर नऊ वाजता विवेक इथं घरी असल्याचं सिद्ध झालं तर तो निर्दोष आहे असं अनायास सिद्ध होईलच की कारण इथं जर नऊला पोचायचं असेल तर अगदी टॅक्सीनं म्हटलं तरी त्याला साडेआठला कमलादेवींचं घर सोडावंच लागणार आणि जर त्यानं साडेआठला कमलादेवींचं घर सोडलं असेल तर तो अपराधी नाही कारण त्यावेळी कमलादेवी जिवंत होत्या हेही चौकशी अंती आढळून आले म्हणून सांगतो कि की विवेक इथं नऊ वाजता किंवा त्या आधी आला हे सिद्ध होणं फार महत्वाचं आहे एकूण म्हणजे हे असं आहे तर आता तुमच्या लक्षात आलं ना वेळेचं महत्त्व आता तरी आठवेल का त्या दिवशी विवेक किती वाजता घरी आला ते नाही नाही त्या दिवशीच मला काहीच आठवत नाहीये हो बर विवेक म्हणतो तो त्या दिवशी साडेआठच्या सुमारास घरी आला होता हुँ? याला तरी तुमचा दुजोरा आहे का पण मी म्हणते वकील साहेब तुम्ही तुम्ही मला हे सगळं विचारण्यापेक्षा कोर्टात सिद्ध करा की अहो पण सावित्रीबाई तुमच्या मदतीशिवाय ते मी कोर्टात सिद्ध करूच शकत नाही त्या दिवशी तो साडेआठ वाजता घरी होता याबद्दल फक्त तुम्ही केवळ तुम्हीच साक्ष देऊ शकता कारण तुमच्याशिवाय <laughs> आमच्याकडे दुसरा कोणीच साक्षीदार नाहीये <laughs> हसायला काय झालं म्हणजे म्हणजे ते त्या रात्री इथं आठ वाजून तीस मिनिटाने आले होते असं मी कोर्टात सांगावं असं त्यांना वाटतं तर पण ते खरं आहे ना मला वाटतं तो मुद्दा हे महत्वाचा नाहीये म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय माझ्या साक्षीवर कोर्ट विश्वास ठेवेल काय अहो ते तुमच्या सांगण्यावर अवलंबून राहील तसा तुमच्या साक्षीला दुजोरा देणारा दुसरा साक्षीदार आपल्याकडे नाहीये <laughs> याचाच अर्थ तुमच्या अशिलाचे प्राण सर्वस्वी माझ्या साक्षीवर अवलंबून आहेत तर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं तरी काय मला त्यांना फासावर चढवायचंय काय मोठ्यानं ओरडू नका शेजारी पाजारी धावत येतील आय एम सॉरी सावित्रीबाई तुम्ही मला अचानक इतका जबरदस्त धक्का दिला पण मला हे काही समजत नाहीये तुमचं विवेकवर इतकं प्रेम असताना तुम्ही काय माझं त्यांच्यावर प्रेम कुणी सांगितलं तुम्हाला हे अहो प्रेम तर सोडाच पण साधी सहानुभूतीही वाटत नाही मला त्या माणसाबद्दल कुणाचाही केला नसेल इतका तिरस्कार करते मी त्यांचा पण ते पण ते त्यांना कधीच कळलं नाही <laughs> बिचारे पुरुष किती बुद्धू असतात नाही <laughs> त्यांची कोर्टात मी काय गद करते ते पहाच म्हणजे तुम्ही काय सांगणार आहात मी काय सांगणार ऐका तर मी कोर्टात सांगणार की ते त्या रात्री साडेआठ ला घरी आले घरी आले तेव्हा ते खूप घाबरलेले होते त्यांच्याकडे बरेचसे पैसेही होते शिवाय त्यांच्या कपड्यांना रक्तही लागलं होत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी माझ्याकडे कमला देवीचा खून केल्याचं कबूल केलं काय हे सगळं हे सगळं असंच मी कोर्टात सांगणार मग कोण वाचविल त्यांना तुम्ही वाचवा <laughs> वकील साहेब मला वाटतं जगातला कुठलाही वकील त्यांना माझ्या या जबानीपासून वाचू शकणार नाही तुम्ही असलं काहीही कोर्टात सांगणार नाही मी तशी वेळच येऊ देणार नाही तुमच्या नवऱ्याविरुद्ध तुम्ही काहीच बोलणार नाही नवरा आता कसला नवरा फक्त थोड्याच दिवसाचा सोबती आहे तो एकदा का या खटल्याचा निकाल लागला की मग कोण नवरा आणि कोण बायको मग सगळा आनंदी आनंद मग मी मला काय वाटेल ते करायला मोकळी पण मला हे समजत नाहीये राग का याचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकत नाही वकील साहेब हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे सावित्रीबाई मला वाटतं तुम्ही एकदा पुन्हा विचार करावा एखाद्या निरपराध माणसाला की जो तुमचा नवरा आहे फुकाचं फासावर चढवून तुम्ही एक फार मोठं पाप आपल्या माती घेताय वकील साहेब मी पूर्ण विचार केलाय यात आता काहीही बदल नाही आणि मला कशाची परवाही नाहीये नमस्ते वेल well, जाता जाता एक गोष्ट सांगावीशी वाटते काय पुराण काळात एक महान स्त्री होऊन गेली जिनं आपल्या पतीभक्तीनं आणि पतीप्रेमानं प्रत्यक्ष यमाच्या पंजातून आपल्या नवऱ्याची सुटका केली आणि त्रिभुवनात आपलं नाव अजरामर करून टाकलं तिचं नाव होतं सावित्री आणि तिचं नाव घेऊन तुम्ही आपल्या निरपराध नवऱ्याला मरणाच्या खाईत लोटायला सिद्ध झाल्यात निदान आपल्या नावाची तरी लाज राखा वकील साहेब मला वाटतंय ही केस हरणार म्हणून तुमचा तोल जातोय पण सॉरी तुमच्या या भाषणाचा माझ्यावर तरी काही परिणाम होणार नाही <laughs> यादवराव हो तुम्ही फसवतात मला सावित्री असं सा कधीच बोलणार नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझा विश्वासच बसत नाही तुम्ही काय सांगताय त्यावर हे पहा मिस्टर विवेक असे हताश होऊ नका मी सांगितलेला प्रत्येक शब्द खरा आहे तुमची बायको तुमच्याच जीवावर उठली आहे तिची ही साक्ष म्हणजे साक्षात मृत्यूचं वॉरंटच आहे तुमच्यासाठी पण तुमच्या विरुद्धच्या कारस्थानात तुमची बायको सुद्धा सामील आहे हे दुर्दैवानं खरं आहे पण यातून एक गोष्ट निश्चित आहे इतके दिवस माझा नुसता विश्वासच होता पण आता मात्र खात्री आहे की तुम्ही निरपराध आहात म्हणून आणि काहीही करून मी ते कोर्टात सिद्ध करीनच जाऊ द्या वकील साहेब आता त्याचा सा काय उपयोग आता जगायचं तरी कुणासाठी जगलो काय आणि मेलो काय दोन्ही सारखंच मला आतापर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पण पण आता बस झालं आता उगेच तसदी घेऊ नका माझ्यासाठी होऊ द्या होऊ द्या मला फाशी निदान तिचं तरी समाधान होऊ द्यावं किल्च नाही मिस्टर विवेक असं एक्साइट होऊ नका ही एक सत्व परीक्षा आहे तुमची आणि त्याचबरोबर माझी सुद्धा निदान मी तुमच्या पाठीशी असताना तरी तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये मला फक्त एक सांगा त्या रात्री साडेआठ वाजता मालतीनं ज्या माणसाला कमलादेवीशी बोलताना ऐकलं तो माणूस कोण असावा असं तुम्हाला वाटतं मी मी नक्की सांगू शकत नाही पण तो कमला देवीचा भासा प्रभाकर असण्याची शक्यता नाकारता येत नाही तो नेहमी प्रमाणे कमला पैसे मागायला आला असावा आणि कमलादेवी पैसे देण्याचा कमला काही असो या प्रभाकरला एकदा भेटलंच पाहिजे मला कुठे राहतो तो आ, तो धोबी तलावला सागर लॉज मध्ये आणि तिथंच राहायला असतो मला वाटतं त्याच्यामुळे या प्रकरणासंबंधी काहीतरी नवीन सूत्र आपल्या हातात येईल कसं हे करून त्याला गाठलंच पाहिजे बरं मी निघतो मिस्टर विवेक हो। साहेब काय हॉलदार आपल्या नावाचं एक पत्र आलं काय आण बघू काय ते यादवराव वकिलांना माझा नमस्कार यादवराव वकिलांना माझा नमस्कार तुम्हाला जर ही केस जिंकायची असेल तर उद्या रात्री ठीक दहा वाजता ताडदेवला बनारस बिल्डिंग मध्ये या तिथं बायजाबाई भाजीवालीला भेटा ती तुम्हाला असा काही पुरावा देईल की त्यामुळे सावित्रीबाईंची साक्ष कोर्टात खोटी ठरून विवेकराव निर्दोष म्हणून सुटतील पण त्यासाठी तुम्हाला एक हजार रुपये खर्च येईल लक्षात ठेवा पैसे आणले तरच पुरावा मिळेल आपली हितचिंतक बायजाबाई काय काही होणार नाही किान्वेनली माहिती का झाले ऑर्डर ऑर्डर मि लॉर्ड आता आपल्या समोर एक अतिशय महत्वाचा साक्षीदार मी आणणार आहे ज्यामुळे आरोपीवरील गुन्हा पूर्णपणे शाबित होण्यास मदत होईल प्रोसीड आपलं नाव सावित्री कानबिंदे आरोपीशी आपलं नातं मी त्यांची पत्नी आहे तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली पाच त्या काळात तुमचे संबंध अ, अगदी चांगले सलोख्याचे आणि स्नेहाचे बर गेल्या दोन फेब्रुवारीच्या संध्याकाळी तुम्ही घरी होता होय संध्याकाळी मी घरीच असते आणि तुमचे पती ते ते दिवसभर कमला देवीच्या घरीच होते रात्री बरोबर साडे नऊ वाजता घरी आले त्या दिवशी चंद्रग्रहण होत ना ते आले आणि ग्रहण सुटलं अच्छा म्हणजे ते आले आणि ग्रहण सुटलं असो मग काय झालं ते घरी आले ना तेव्हा खूपच घाबरलेले होते अच्छा काहीतरी भयंकर घडलं असावं असं चेहराच सांगत होता त्यांच्या शर्ट वर रक्ताचे डाग होते आल्या त्यांनी आपला शर्ट काढला आणि बाथरूम मध्ये जाऊन टाकला मी त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की त्यांनी त्यांनी कमलादेवीचा खून केलाय

खरं तेच मी कोर्टाला सांगितलंय युअर ऑनर आता जी आपल्यासमोर साक्ष झाली ती सारासार खोटी आणि काल्पनिक का आहे यात सत्याचा लवलेशही नाही हे मी आता लवकरच सिद्ध करणार आहे पण त्याआधी या मागची पार्श्वभूमी मला कोर्टाच्या नजरेस आणून द्यायची आहे माय लॉर्ड या सावित्रीबाईचे कुणा एका अजय नावाच्या माणसाशी अनैतिक प्रेमसंबंध आहेत अर्थातच यात त्यांना त्यांच्या नवऱ्याची अडचण वाटणं स्वाभाविकच आहे आणि ही अडचण दूर करण्याचा त्यांनी एक अजब मार्ग शोधून काढलाय म्हणूनच आपल्या निरपराध नवऱ्याला फासावर चढवून आपल्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी सावित्रीबाईंनी खोटी साक्ष दिली आहे ऑब्जेक्शन युव्हरऑन वकील साहेब कसलाही आधार नसताना माझ्या साक्षीदाराचं चारित्र्य हनन करू पाहतायत आधार आहे माय लॉर्ड हा पहा पुरावा ऑब्जेक्शन ओव्हरऑल्ड कॅरी ऑन मिस्टर यादवराव थैंक यू माय लॉर्ड हे पत्र पत्र हे पत्र तुम्हीच लिहिलंयत ना सावित्रीबाई पण पण तुम्हाला हे कसं मिळालं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय हे पत्र तुम्हीच लिहिलंयत ना होय बरं सावित्रीबाई तुम्ही त्या दिवशी रात्री पावणे नऊ वाजता कुठं होता नीट विचार करून उत्तर द्या माझ्याकडे साक्षीदार आहे त्याला मी कोर्टासमोर आणू की नको नको मी mi... मी सगळं खरं सांगते जज जज जजसाहेब मला माफ करा खरंच मी माझ्या स्वार्थासाठी कोर्टात खोटं बोलले कमलादेवींचा खून झाला त्या रात्री मी त्या रात्री मी नऊच्या शोला अजयबरोबर सिनेमाला गेले होते रात्री पावणे नऊला घर सोडलं आणि साडेबाराला घरी आले हे हे निर्दोष आहेत जजसाहेब हे निर्दोष आहेत त्यांनी कुणाचाही खून केला नाही आहे मला मला माफ करा माफ कर माय लॉर्ड हा खटला खोट्या साक्षीवर आधारित आहे तेव्हा माझी कोर्टाला विनंती आहे की त्यांनी माझ्या आशिलाला निर्दोष म्हणून सोडून द्यावं दॅट्स ऑल युअर ऑनर एकंदर साक्षी पुराव्याचा विचार करता कोर्ट असा निर्णय देत आहे की साक्षीदाराने दिलेल्या खोट्या साक्षीमुळे आरोपीवर कमलादेवीचा खून केल्याचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही म्हणून आरोपी विवेक कानविंदे यास कोर्ट संशयाचा फायदा देऊन निर्दोष म्हणून सोडून देत आहे तसेच या खटल्यातील एक साक्षीदार मिसेस सावित्री कानविंदे यांच्यावर खोटी साक्ष देऊन कोर्टाची बेअदबी केल्याबद्दल खटला भरण्याचा आदेश देत आहे

काय कसं शक्य आहे आत्ता आठवलं ती बायजाबाई भाजीवाली तिला सुद्धा मुठीची उघडझाप करायची सवय होती मुठीची उघडझाप सावित्रीबाई सावित्रीबाई सावित्री सुद्धा मुठीची उघडझाप करतायत म्हणजे सावित्रीबाई आणि बायजाबाई या दोन्ही व्यक्ती एकच आहेत तर तुम्ही काय म्हणताय मला काही लक्षात येत नाही विवेक तुमची बायकोपूर्वी नाटकातन कामं करायची हो लग्नापूर्वी ती एक नावाजलेली नटी होती पण पण हे सगळं काय मला काही कळत नाही वकील साहेब सगळं सांगतो पण त्याआधी मला एक खुलासा करून घ्यायचा तुम्ही तुमच्या मुठीची उघडजाप आणि त्या बायजाबाई त्या पण मुठीची उघडजाप तुम्ही दोघी एकच वकील साहेब शेवटी तुम्ही मला ओळखल पण हे सगळं कशासाठी त्याचं काय वकील साहेब मी जरी यांच्या बाजूने कितीही साक्ष दिली असती तरी यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्या बायकोच्या साक्षीवर कोर्टानं विश्वास ठेवला असता म्हणूनच मी आधी नवऱ्याच्या विरुद्ध साक्ष देऊन नंतर ती कोर्टात खोटी ठरेल अशी व्यवस्था केली आणि फायदा झाला हे निर्दोष सुटले वा म्हणजे ते पत्र तो अजय ते सगळं बनावट तो अजयही काल्पनिक आणि ते पत्रही बनावट हे निर्दोष सुटले ह्यातच मला सारं काही मिळालं अहो पण मी होतो ना माझ्यावर तुमचा विश्वास नव्हता त्याच्यासारख्या निरपराध माणसाला मी सहज सोडू शकलो असतो <laughs> इथं चुकताय वकील साहेब हे निरपराध नाही कमला देवीचा खून ह्यांनीच केला होता <laughs> खरंय वकील साहेब सावित्री म्हणते ते शंभर टक्के खरंय कमला देवीचा खून मीच केला <laughs> एक सावित्री अशी ही मिलिंद सावंत लिखित नभोनाट्य आत्ताच आपण ऐकलंत यातील भूमिका आणि कलावंत विवेक विहंग नायक यादव वकील रत्नाकर तारदाळकर जज दशरथ मांजरेकर सरकारी वकील विलास देसाई आणि सावित्री तनुजा कानडे निर्मिती सहाय्य उमा शिंदे आणि सादरकर्त्या तनुजा कानडे